मिशन अशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. ग्रेट पेच्या प्रश्नाबाबत महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी केलं आंदोलन. विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा. पुण्याच्या लक्ष्मण चव्हाण या तरुणाने मंत्रालयातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा केला प्रयत्न. आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोराला केलं पोलिसांनी अटक. अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत ग्रेड पेचा प्रश्न प्रलंबित असताना देखील त्यांना कल्पना न देता पदोन्नती करण्यात येते असा आरोप करत महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे महापालिका कामगार युनियनने केलेल्या आंदोलनात नेत्या मुक्ता मनोहर, चंद्रकांत गमेर, प्रकाश उरगडली, मोहन गर्दे आदी कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले. सर्वसाधारण सभेत ग्रेड पेबाबत निर्णय झालाय, त्याची अंमलबजावणी करावी, कामांच्या वेळा पूर्ववत कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. आज इथं पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं आज ही निदर्शनं करण्यात आलेले आहे. तर सर्व कामगार हा सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना मिळावा आणि तो केंद्र सरकारप्रमाणे न मिळता स्थानिक संस्थामार्फत मिळावा यासाठी सर्वजण इथं कर्मचारी, ठेकेदार, कंत्राटी पद्धती कायम कर्मचारी सर्व इथं आलेले आहेत. हे पुणे महानगरपालिकेचे कामगार गोळा झालेत. याचा मागचा उद्देश असा आहे की सातवा वेतन आयोगाच्या जे प्रलंबित मागण्या आमच्या आहेत त्या तात्काळ मिळाव्यात. केंद्र सरकारच्या मागणीनुसार आम्हाला ते सातवा वेतन आयोग द्यायला तयार आहेत, परंतु आम्हाला त्या नसून महाराष्ट्र शासन किंवा आमच्या संस्थेचं जे आहे त्या पद्धतीने आम्हाला तो मिळावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी निदर्शन करत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज भव्य असा मोर्चा काढलाय. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मेगा भरतीमध्ये 2157 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, पण डिग्री धारकांना या परीक्षेला बसता येणार नाही, त्यांना परीक्षेला बसता यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. तसेच केंद्र पातळीवर जे नियम आहेत त्याचप्रकारे त्या नियमाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारला जागा दाखवण्याचा इशारा सुद्धा दिलाय. इंजिनिअरिंगचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीविना फिरत आहेत, पण या शासनाने ज्या काही जागा काढलेल्या आहेत त्या डिप्लोमा धारकांसाठी जागा काढलेल्या असतानाही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्या जागा दिल्या जातात, पण 12वीनंतर जो काही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याला त्या जागा बसता येत नाही त्या परीक्षेला. तर महाराष्ट्र शासनाने दुटप्पी भूमिका घेते, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि या इंजिनिअरिंगचे जे काही युवा वर्ग आहे त्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त जागांची निर्मिती करावी. आणि हा जो काही निर्णय, हा निर्णय मुख्यमंत्री आणि प्राध्यापक राम शिंदेचे मंत्री आहेत त्यांच्या हातामध्ये, तर त्यांनी त्याचा विचार करावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ही जी काही युवा वर्ग आहे तो हा युवा वर्ग रस्त्यावरती उतरल आणि या महाराष्ट्रातलं जे काही भाजप आणि शिवसेना प्रणित शासन आहे ते उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिला असावी यासह इतर मागण्यांसाठी आलेल्या लक्ष्मण चव्हाण या तरुणाने मंत्रालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तो पुण्याचा रहिवासी आहे. या आकस्मिक घटनेमुळे सुरक्षा रक्षकांची एकच धांदल उडालेली पाहायला मिळाली आहे. परिसरातील सोनसाखळी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांच्याकडून तब्बल 159 मोबाईल, सोने चांदीचे दागिने हस्तगत केलेत. 159 मोबाईल पैकी 81 मोबाईल आणि सोन्या चांदीचे दागिने त्यांच्या मूळ मालकांना भोसरी आणि चिंचवड पोलिसांनी परत करत नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. सर्वप्रथम तर मी पोलिसांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढा रिस्पॉन्स दिला मोबाईल शोधण्यामध्ये. आम्ही लगेच कंप्लेंट केली होती फोन शोधण्यात,
आणि आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या पर्सन मोबाईल खरेदी करतो काय खरेदी करतो आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह न्यूज असतो की आपला मोबाईल आपला सापडला, त्यामुळे खूप आनंद होतो आहे फोन सापडल्याबद्दल. माझा कमी होता किंमत पण एक आपण म्हणतो ना आपण स्वतःचं हे करून म्हणजे आपण पैसे जमा करून कसं घेतो त्याला महत्त्व असतं. मोबाईल किंमत किती असू दे पण आपण स्वतः हे करतो त्याच्यावर हे असतं मोबाईलची आहे. हो खूप छान वाटते मला आणि प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा गेलो पोलीस ह्याच्यामध्ये खात्यामध्ये चौकीमध्ये वगैरे त्यांनी फार म्हणजे प्रोत्साहन इतकं छान दिलं आहे की आम्हाला म्हणजे असं काही हे वाटू नाही दिलं की तुम्ही आहात वेगळात वगैरे काय. त्यांनी बऱ्याच रिस्पॉन्स केला, त्यांचे कॉल पण आम्हाला वेळोवेळी येत होते की तुम्ही ह्यावेळेस या त्यावेळेस या वगैरे. असा एकूण तब्बल 17 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. यात आई आणि मुलाचा समावेश असून ते मंदिर परिसरातील जमिनीत चोरीचे मोबाईल पुरून ठेवायचे. चिंचवड पोलिसांनी त्यांच्या आधीतील 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 114 चोरीचे मोबाईल जप्त केलेले आहेत. या मोबाईलची किंमत सुमारे 10,90,000 एवढी आहे. हे जे 114 मोबाईल आहेत ते मोबाईल माननीय न्यायालयाच्या परवानगीने संबंधित फिर्यादींना वापस करण्याचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता. आज 36 फिर्यादी उपस्थित होते. त्यांना त्यांचे चोरीला गेलेले किंवा त्यांच्याकडून हिसकावून नेलेले असे 36 मोबाईल आम्ही कोर्टाच्या परवानगीने त्यांना वापस केलेले आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनभर न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT ATD विद्यापीठ पुणेतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या 156व्या जयंतीचं औचित्य साधून स्वामीजींच्या सन 1897च्या वचनावर आधारित ज्ञानजागर हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली असं भाकीत केलं होतं की 21व्या शतकात माझी भारतमाता जगात ज्ञानाचं दालन म्हणून उदयास येईल आणि विश्वगुरू म्हणून तिची जगासमोर ओळख निर्माण होईल. त्यांच्या या वचनावर आधारित MIT विश्वशांती विद्यापीठातर्फे 21व्या शतकात भारत विश्वगुरू होणार या विषयावर 3 दिवसीय ज्ञान जागराचं आयोजन करण्यात आलंय. तुम्हाला तुमचं मेरिट सिद्ध करावं लागेल. यू हॅव टू प्रूव्ह युअर मेरिट दॅट यू हॅव दॅट कपॅसिटी अँड अंडरस्टँडिंग टू बी द टीचर ऑफ द युनिव्हर्स. त्या ज्याला विश्वगुरू असं म्हणतात आणि या भूमिकेतून खरं या विषयाकडे पाहिलं जावं
आणि किंबहुना मला असा विश्वास आहे त्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेज आल्यानंतर योगाने माझ्या जीवनामध्ये मी गणिताचं पुस्तक घ्यायला गेलो होतो दुपारा आणि गणिताचं पुस्तक नाही म्हणून त्या माणसाने मला विवेकानंदाची पुस्तकं दिली. पिंपरी चिंचवडला राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव आणि फिटनेस स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. ज्युनियर महाराष्ट्र स्त्री 2019 मान हा वसीम शेखी अवघ्या 23 वर्षाच्या स्पर्धकाने पटकावलाय. या स्पर्धेसाठी एकूण 26 जिल्ह्यांमधील 300 स्पर्धक उतरले होते. स्पर्धकांची वजनी गटामध्ये 23 वर्षापुढील 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलोवरील खुला गट अशा 7 वजनी गटामध्ये ही स्पर्धा झाली आहे. सर्व गटातील 1 ते 3 क्रमांक विजेत्यास अनुक्रमे सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक आणि रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आले. सर्व वयोगटातील 1 ते 5 क्रमांक विजेत्यास प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. या स्पर्धेत विजयी झालेला वसीम शेख हा 4 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज विविध कामगार संघटनांनी भव्य असा मोर्चा काढलाय. मोदी आणि फडणवीस सरकारने कामगारांना गुलाम बनवले अशी भावना कामगार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सरकारने केलेल्या कायद्यातील बदलामुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसेच सध्या प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण वाढलंय, त्यामुळे कामगारांनी हे आंदोलन केलंय. कंत्राटीकरण आणि नियम पद्धती बंद करा, खाजगीकरण थांबवा, प्रत्येक कामगाराला 18,000 वेतन द्या आणि असंघटित कामगारांना निवृत्ती वेतन मिळावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यापासून कामगारांवरती अक्षरशः गुलामगिरी लादायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी कायद्यामध्ये इतके भयानक स्वरूपाचे बदल केलेले आहेत आणि अजूनही करणार आहेत. कंत्राटी प्रथा ही इतकी शिगेला पोचलेली आहे की आज उद्योगामध्ये जर 100 कामगार असतील तर त्याच्यातले जवळजवळ 80 जास्त हे कंत्राटी कामगार आहेत. आणि या कंत्राटी कामगारांच्या बरोबर नीम कामगार नावाचे एक कामगार नेमलेले आहेत, म्हणजे जे शिकाऊ समजले जातात त्यांना कामगाराचा पण दर्जा नाही. त्याच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे. खाजगीकरण सुरू आहे. आता उदाहरणार्थ अंगणवाडी कर्मचारी आहेत, त्यांचं पण खाजगीकरण सुरू आहे. त्या 8-8 तास दिवसात काम करतात पण त्यांना सरकारी दर्जा नाही. सरकारी कामगार त्यांना समजलंच जात नाही. आरोग्याचं खाजगीकरण, संरक्षणाचं खाजगीकरण, विम्याचं खाजगीकरण, बँकांचं खाजगीकरण, या सगळ्याच्या विरोधामध्ये देशातल्या सगळ्या कामगार संघटनांनी मिळून हा मोर्चा काढलेला आहे. याच्या प्रमुख मागण्या आमच्या 4 आहेत. कंत्राटीकरण आणि नीम पद्धती ताबडतोब बंद करा, पहिला मुद्दा. खाजगीकरण थांबवा, दुसरा मुद्दा. सर्व कामगारांना किमान 18,000 रुपये मासिक किमान वेतन मिळालंच पाहिजे, तिसरा मुद्दा. आणि चौथा, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसहित सर्वांना महिन्याला किमान 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे, अशा किमान 4 प्रमुख मागण्या आहेत आमच्या. विद्युत आणि स्थापत्य विषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 11 जानेवारीला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडनं कळवण्यात आलंय. पाणी पुरवठा बंद राहणारे भाग कोणते आहेत ते पहा. शहरातील सर्व पेठा असतील दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिब्बेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता आदी ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. प्रश्नाबाबत महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी केलं आंदोलन. विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा. पुण्याच्या लक्ष्मण चव्हाण या तरुणाने मंत्रालयातील इमारतीच्या 3rd मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा केला प्रयत्न. आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सोन चाकळी चोरणाऱ्या चोराला केलं पोलिसांनी अटक. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.